नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी असे सुविचार घेऊन आलोय की जे ऐकून आपलं मन प्रसन्न आणि विचार सकारात्मक होतील। चला तर मग पाहूया। खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका, कारण त्यात एक चांगला नियम आहे, आपला माणूस आपल्या माणसांचा पराभव करत नाही। मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात। माणसाचंही तसंच आहे, गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही। ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्यही गोड असते। हिम्मतीने हारा, पण हिम्मत कधीच हारू नका। प्रत्येक जण हिरा बनवूनच जन्माला घातला जातो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो। सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल, पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहा। सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळेल। छोटस आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात। आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे। बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा। नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही, कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात। मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही। त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवलं तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही। सुरुवात नेहमी छोटी करा, पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे। आयुष्यात सावकाश चाला, काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मनमिळावू स्वभावाची, आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची, दैदिप्यमान सोन पावले सदैव मागे उमटली पाहिजे। स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्यांच्या चुका दाखवून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध होत नाही। स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचे पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे। आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणे थांबवलं तर ते मात्र चुकीचं आहे। त्या चुकातून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजे आयुष्य। भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे नुकसान नको व्हायला ही भावना ज्याच्या जवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो। आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे। स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा। संत आणि वसंत यांमध्ये एक साम्य आहे। जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते।
संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका. मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच. आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं. दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघतात. ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे. परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे. जात हा केवळ अपघात आहे, त्याबद्दल गर्व कधीच करू नका. कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचे नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येतं. जे हक्काचे आहे ते झगडून देखील मिळवावे, पण ज्यावर आपला हक्क नाही ते अजिबात स्वीकारू नये. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ती इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.